संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथक धवले कोपरगावकरांच्या मदतीला। नागरिकांच्या घरामध्ये दुकानामध्ये शिरलेले पाणी उपसले। वाद आपातग्रस्तांच्या नाश्ता व भोजनाची केली व्यवस्था। कोपरगाव शहर आणि परिसराला गुरुवारी मध्यरात्री पावसाने अक्षरशः झोडपून काढले। कोपरगावच्या इतिहासात यापूर्वी झाला नव्हता इतका जोरदार पाऊस पडल्यामुळे सगळीकडे हाहाकार उडालेला असतानाच सर्वात प्रथम संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथक, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक तसेच भाजपचे माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांच्या मदतीला धावून गेले। त्यांनी शहरातील विविध भागातील नागरिकांना नाश्ता व भोजनाची व्यवस्था करून आपद्ग्रस्त नागरिकांना मदत करून धीर दिला आहे। संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक विपिनदादा कोल्हे, माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहताई कोल्हे आणि सहकार मर्षी शंकररावजी कोल्हे, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या सूचनेनुसार संजीवनी आपत्ती व्यवस्थापन पथकासह संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक तसेच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कोपरगाव शहरातील विविध भागात तात्काळ धाव घेत घरामध्ये दुकानामध्ये शिरलेले पाणी उपसून बाहेर काढले आहे। वाद आपातग्रस्त नागरिकांना नाश्ता आणि भोजन पुरवून त्यांना दिलासा दिला आहे। अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संदान, माजी उपनगराध्यक्ष व नगरपालिकेतील भाजपचे माजी गटनेते रवींद्र पाठक, भाजपचे शहराध्यक्ष डी आर काले, माधवराव आढाव पदसंस्थेचे अध्यक्ष विजयराव आढाव आदींनी आज सकाळी कोपरगाव शहरातील खडकी, गोकुळनगरी, करमेरनगर, संजयनगर, निवारा, खंदकनाला आदी भागात जाऊन पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच नागरिकांना मदत करून धीर दिला आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी। वेध वर्तमानाचा।